आता तरी विश्वास बसला का? बघ, मुक्ता आणि आशू एकत्र शॉपिंगला आले. बापरे, सगळं केवढं कन्फ्युजिंग आहे. प्रत्येक दागिना इतका सुंदर कसा असू शकतो? म्हणजे सागरसाठी दागिना बघताना मी माझ्यासाठीच दागिने शॉर्टलिस्ट करायला लागले. बघते मी ब्रेसलेट्स पण बघते. तुला कशासाठी घेऊन आले मी इथे? तुझं चॉईस जरा बरा आहे म्हणून ना. हेल्प कर ना मला. कमाल झाली मॅडम, मी तिन्ही केव्हाची शॉर्टलिस्ट करून ठेवली. हे बघ, हे गोल्ड, हे सिल्वर आणि प्लॅटिनम. या तिन्ही पैकी जर तुला काही शॉर्टलिस्ट करता येत नसेल तर आपण तिन्ही घेऊ. नाही नाही, मी बोला नको, एकच घ्यायचंय मला. म्हणजे आवडलंय सगळंच आहे मला, पण मला घेता येणार आहे का? कन्फ्युजन तर होणार ना. एक काम करू का, मी तुझ्या हातावर लावून बघू का? म्हणजे मला अंदाज येईल. शॉर, छान दिसतंय रे. काय ना हे एक्सप्रेशन, हा आनंद मी आधी पण बघितलाय. इकडे एकेकाळी मी पण या जागी होते ना, त्यामुळे सांगते. काहीतरी जळत असल्याशिवाय धूर येत नाही. हिच्या चेहऱ्यावर एवढा आनंद कधीच बघितला नव्हता रे मी. बघ ना, काय हसताय, काय टाळ्या मारतायत, काय लाजतायत. ही एवढी खुश तुझ्या बरोबर का बरं नसते? हा, मी पण काय ना, तुझ्या बरोबर कुठलीच बाई कधीच खुश नाही राहू शकत. बिझनेस मधला एवढा मोठा अवॉर्ड मिळतोय माझ्या नवऱ्याला, प्लॅटिनमच द्यायला हवं ना. आणि माझा नवरा आहे पण प्लॅटिनम सारखाच. हे बघा ना, हे तुम्ही वजन करून बघा आणि सांगा. वर पा. मी ना इथे आता सागरनाच घेऊन येते. शॉर्टलिस्ट केलेला एखादा नेकलेस दिवाळी ऑफर मध्ये घे. थँक्यू पुन्हा गाडगे आणि सन. वाव, किती छान आणि सिम्पल डिझाईन मिळालं ना, अगदी मनासारखं. अजून काय हवं? हे बिल, तुमचे सिग्नेचर लागेल. थँक्यू. थँक्यू. अरे ऐक,